रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. प्रेक्षको नमस्कार. सारीपाठ सह्याद्रीचा मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. शिवसेनेचा गटप्रमुखांचा मेळावा नुकताच मुंबईमध्ये झाला आहे आणि या पार्श्वभूमीवर महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. दसरा मेळाव्याचा तो ट्रेलर आहे अशी चर्चा माध्यमांमधून झडली, परंतु बडव्यांबाबत जो आरोप झाला त्या अनुषंगाने काही घडामोडी समोर येत आहेत. खरं तर राज ठाकरे यांच्या बंडानंतर त्यांनी बाळासाहेबांना बडव्यांनी घेरलं आहे असा आरोप केला होता आणि त्यापाठोपाठ सेनेतून बाहेर पडलेल्या आजपर्यंतच्या बहुतेकांनी हाच आरोप केला. एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या अनेकांनी आपल्या बंडामागे उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांवर आरोप केला. सेनेतील या मोठ्या बंडानंतर शिवसेनेत सचिव म्हणून अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असलेले मिलिंद नार्वेकर यांच्या घरच्या गणपतीच्या दर्शनाला एकनाथ शिंदे यांना बोलवलं गेलं. उद्धव ठाकरे आणि शिवसेना या दोघांच्याही अस्तित्वाची लढाई ज्यांच्यामुळे उभी राहिली त्या एकनाथ शिंदे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या घरी जाणं आणि एक तास दोघांच्यात गुप्तगू करण्यावर अनेकांनी शंका उपस्थित केली. सेनेच्या कालपरवा झालेल्या मुंबईतील गटप्रमुखांच्या मेळाव्यात काही मुद्दे समोर आले. ठाकरे यांच्या भाषणातील प्रभावी मुद्दे आणि प्रचंड गर्दी याची चर्चा या निमित्ताने झाली. त्याहीपेक्षा या मेळाव्याच्या व्यासपीठावर ठळकपणे दिसले ते रवी म्हात्रे. रवी म्हात्रे बऱ्याच कालावधीनंतर ठाकरे यांच्याजवळ आणि ते देखील हातात वेगवेगळ्या फाईल घेऊन. याचाच अर्थ उद्धव ठाकरे यांनी आपल्याभोवती कायम दिसणारं वर्तुळ आता बदलायला सुरुवात केलेली दिसते आणि त्याची सुरुवात मिलिंद नार्वेकर यांच्यापासून झाली असं म्हणण्यास देखील पुष्टी मिळते. रवी म्हात्रे हे उद्धव ठाकरे यांचे नवे भिडूस झालेत हे या निमित्ताने समोर येत आहे. उद्धवसाहेब मिलिंद नार्वेकर सध्या काय करतात अशा प्रश्नार्थक मथळ्याखाली आम्ही 18 सप्टेंबरच्या सारीपाठमध्ये प्रश्न उपस्थित केला होता. त्याची दखल मातोश्रीने घेतली. मिलिंद नार्वेकर यांच्याशिवाय उद्धव ठाकरे यांचं पानही हलत नव्हतं. नवे नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर मोहिनी केल्याची चर्चा झडत होती. शिवसेना पक्षप्रमुख आणि अलीकडच्या 2.5 वर्षात मुख्यमंत्री म्हणून काम पाहत असताना याच मिलिंद नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांचा ताबा घेतल्याची चर्चा आणि आरोप देखील झाले. मिलिंद नार्वेकर यांच्यावर त्यावेळी झालेले आरोप आजही चालू आहेत. राज्यात 2 महिन्यांपूर्वी झालेल्या राजकीय भूकंपानंतर सुरतला नेमकं काय घडतंय, शिंदेगट पुन्हा येऊ शकतो का याची चाचपणी करायला सर्वात आधी शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर यांना पाठवलं गेलं. नार्वेकर हे कार्यकर्ते व नेत्यांचे मेसेज मातोश्रीपर्यंत पोहोचू देत नाहीत आणि निवडणुकीत तिकीट वाटपात पैसे घेतात असा आरोप त्यांच्यावर झाला असतानाही त्यांना पाठवलं गेलं. एकनाथ शिंदे गटातील बंड पुकारलेल्या नेत्यांनी नार्वेकरांबद्दलची आपली नाराजी बोलूनही दाखवली होती. शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पार पडला. उद्धव ठाकरे यांच्या भाषणातले अनेक मुद्दे आणि मेळाव्याला जमलेली गर्दी याची चर्चा सध्या होत आहे. दसरा मेळाव्याचा ट्रेलर म्हणून सगळे या गर्दीबाबत चर्चा करतात, पण या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्या अवतीभोवती हातात फाईल घेऊन दिसलेले रवी म्हात्रे बऱ्याच वर्षांनी दिसले. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर व संजय राऊत यांच्या अटकेनंतर उद्धव ठाकरे यांचे सल्लागार तथा सहाय्यक बदलले असल्याची चर्चा सुरू असताना रवी म्हात्रे झळकले. मिलिंद नार्वेकर यांच्याऐवजी रवी म्हात्रे उद्धव ठाकरे यांच्यासोबत जास्त प्रमाणात दिसत आहेत. खरं तर रवी म्हात्रे कोण याची माहिती जाणून घेण्याच्या आधी मिलिंद नार्वेकर यांचा राजकीय प्रवास कसा राहिला हे आधी आपण पाहूया. मिलिंद केशव नार्वेकर मुळात साधा शिवसैनिक, मालाडमधल्या लिबर्टी गार्डन भागातला एक गटप्रमुख. शाखा प्रमुख पद मिळावं म्हणून 1992च्या निवडणुकांआधी मिलिंद मातोश्रींवरची पायरी चढले. फक्त शाखा प्रमुख व्हायचंय की आणखी काही जबाबदारी घ्यायची असं उद्धवने विचारताच तुम्ही सांगाल ते असं उत्तर मिलिंदनं दिलं आणि ते मातोश्रीचेच झाले. मग उद्धव ठाकरेंसाठीचे फोन अटेंड करणं, डायरी आखणं हे सगळं काम मिलिंदकडे आलं. बाळासाहेबांना लोकांना भेटायला आवडायचं, त्या उलट उद्धव ठाकरे कुटुंब फोटोग्राफीत रमायचे.
अशा वेळी शिवसैनिकांच्या पदाधिकाऱ्यांना आमदार खासदारांना भेटण्याचं आणि प्रसंगी कटवण्याचं काम मिलिंद यांच्याकडे असायचं. हळूहळू मिलिंद उद्धव यांच्या गळ्यातला ताईत झाला. गेल्या 30 वर्षात मातोश्रीवर बऱ्याच घडामोडी घडल्या, पण हा माणूस हुकुमाच्या एक्क्यासारखा मातोश्रीवरच वजन टिकून राहिला. आजपर्यंत भल्या भल्यांना हे रसायन काय ते ओळखता आलेलं नाही. राजकारण म्हणा, खेळ म्हणा, व्यवसाय म्हणा किंवा बॉलिवूड म्हणा, असंही एकही क्षेत्र नाही जिथे मिलिंद यांचा मुक्त वावर नाही. अगदी अंबानीच्या घरापासून ते पंतप्रधान कार्यालयापर्यंत त्यांचा मुक्त संचार. नार्वेकरांच्या घरचा गणपती पावतो असं म्हणत मुख्यमंत्रीही त्यांच्या घरी गणपतीला जातात. शिवसेनेतून आस्था गायत जो जो बाहेर पडला त्यांनी मिलिंद नार्वेकरांवर निशाणा साधलाय. अगदी राज ठाकरेंनी सुद्धा माझ्या विठ्ठलाला बडव्यांच्या चांडाळ चौकडीनं घेरलंय या वाक्यातला चांडाळ चौकडीतले एक मिलिंद नार्वेकरच. याच मिलिंदकडून आर्थिक गैरव्यवहार होतात असा आरोप नारायण राणेंनी केला होता. त्यावेळेची परिस्थिती पाहता मिलिंद यांची हकालपट्टी होईल अशी परिस्थिती होती, पण उलट मिलिंद यांचं मातोश्रीवरचं वजन हे वाढतच गेलंय. मिलिंद नार्वेकर यांचा एकूण प्रवास आपण पाहिला आणि आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करताना आपल्याला दिसत असले रवी म्हात्रे यांचा प्रवास देखील आपण पाहूया. रवी म्हात्रे हे 2004 पासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सहाय्यक होते. पूर्वी मातोश्रीवर बाळासाहेबांकडून येणारे निरोप हे रवी म्हात्रेंकडूनच यायचे. बाळासाहेबांसाठी फोन केला तर तो फोन रवी म्हात्रेच उचलायचे. आमदार खासदारच नव्हे तर साध्या शाखा प्रमुखांची व्यथा तक्रार ते साहेबापर्यंत पोहोचवायचे. तसेच बाळासाहेबांच्या कार्यक्रमांचं नियोजनही ते करायचे. तेच बाळासाहेबांना रोज पेपर वाचून दाखवायचे, त्यातील महत्त्वाच्या बाबी काढायचे आणि संबंधित लोकांना बोलवून संवाद घडवायचे. एवढं सारं असतानाही रवी म्हात्रे कधी किटली गरम श्रेणीत गेले नाहीत. ते सामान्य शिवसैनिकांना मित्रासारखी वागणूक द्यायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर रवी म्हात्रे हे मातोश्रीवरच उद्धव ठाकरेंसह कुटुंबांचं सगळं नियोजन पाहत होते. मात्र सत्ता संघर्षात शिंदे गटाच्या बंडानंतर आता उद्धव ठाकरे यांचे सहाय्यक म्हणून मागे पुढे करताना रवी म्हात्रे प्रामुख्यानं दिसत आहेत. गणेशोत्सवादरम्यान उद्धव ठाकरे यांचे सचिव असलेले मिलिंद नार्वेकर यांच्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली होती. ही भेट पप्पाचं दर्शन घेण्यासाठी होती असं सांगण्यात आलं होतं. मात्र या भेटीने राजकीय वर्तुळातल्या चर्चा आणखी जोर धरू लागल्या. शिंदे नार्वेकर भेटीत राजकीय चर्चा झाली असेल हे तर नक्कीच. खरं तर हीच भेट ठाकरे यांना जिव्हारी लागल्याचं आणि नार्वेकर यांच्या डोक्यात काहीतरी गडबड चालू असल्याचं उद्धव ठाकरे यांनी ताडल्याची चर्चा सेनेच्या अंतर्गत गोटात चालू आहे. यानंतरही पक्षांतर्गत अनेक घडामोडी घडल्या ज्यामुळे नार्वेकरांना खाजगी सचिव पदावरून बाजूला केले जाण्याची शक्यता व्यक्त होत होती. शिंदे गटाच्या बंडानंतर संजय राऊत यांना झालेली अटक, तेजस ठाकरेंची राजकारण एंट्री होण्याच्या चर्चा, दसरा मेळावा शिवाजी पार्कवर कोण घेणार, धनुष्यवान राहणार की राहणार, या सगळ्या गोंधळात ठाकरे गटाला आता नवी धोरणं अवलंबणं आवश्यक असल्याचं राजकीय विश्लेषक मांडत असतानाच शिवसेनेच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यातील मंचावर उद्धव ठाकरेंच्या मागे हातात फाईल्स घेऊन उभे राहिलेले रवी म्हात्रे हे देखील तितकीच महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. रवी म्हात्रे म्हणजे नव्या धोरणांची, नव्या बदलांची नक्कीच नांदी आहे. खरं तर कोणत्याही नेत्याचा अथवा संघटना अथवा राजकीय पक्षाचा सल्लागार किंवा सहाय्यक बदलला की विचार देखील बदलतात ही बाब महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नवी नाही आहे. प्रत्येक राजकीय पक्षाला आणि नेत्याला मिलिंद नार्वेकर सारखं कुणीतरी लागतंच, पण एकाच वेळी पक्षप्रमुखांच्या गळ्यातला ताईत असणं आणि इतरांसाठी उपद्रवाचं कारणही असणं हे मिलिंद नार्वेकर यांच्याबाबत होत असावं. राजकारणात खलनायक आणि नायकही असतात, पण खलनायक असूनही नायक झालेला मिलिंद नार्वेकर यांना सर्वांनीच पाहिलं. आता शिंदे गटाच्या बंडानंतर त्यांचा प्रवास खलनायकाच्या दिशेने सुरू होतोय की काय या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. आजच्या सारीपाठमध्ये येथेच थांबतोय. आपण पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री.